जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसलाय. वालसावंगी पारद भागासह अंबड आणि जाफराबाद तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यात अवकाळीचा रब्बीला हा मोठा फटका आहे. गहू हरभरा या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या पावसामुळे कांद्यासह अनेक पिकं आता जमिनीवर आडवी पडली आहेत. आंब्याचंही नुकसान झालं आहे. पाऊस झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याबरोबरच रब्बीचा पीक विमा देण्याचीही मागणी केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास देखील पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील पारद वालसावंगी याबरोबरच जाफराबाद तालुक्यातील जानेफळ शिवारामध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा गहू या पिकांचं नुकसान झालेलं आहे. मी आता आहे जानेफळ शिवारातील एका शेतामध्ये. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हरभरा जो आहे तो पूर्णपणे सुंगून टाकलेला आहे आणि त्यामुळे हा हरभरा जो आहे तो ओला झालेला आहे. अजूनही या ठिकाणी हरभरा जो आहे तो जमिनीवर काही ठिकाणी उभा आहे, मात्र जमिनीवर आडवा झालेला आहे. दादा मला सांगा काय नेमकं नुकसान झालं आणि काय मागणी आहे? काल वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि हरभरा गहू आणि कांद्याच्या शीडचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेला. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सरकारनं आम्हाला ताबडतोब मदत जाहीर करावी. तर पूर्ण हरभरासुद्धा पडलं, सोंगेले काही ते सुद्धा ओललं झालं, त्याच्यानंतर गहू पाडला, कांद्याची बी फार नुकसान झाली, कांदासुद्धा पाडला. तर आम्हाला सरकारला एवढी विनंती आहे की बस सरकारनं आमचा विमा हा पास करावा, त्याच्यानंतर आम्हाला थोडीफार मदतसुद्धा जाहीर करावी अशी आमची सरकारला विनंती आहे. तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळेच या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.